तर जळगाव जिल्ह्यातील 40 गाव तालुक्यात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. ढगफुटी झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे. तितूर आणि डोंगरी या नद्यांना मोठा पूर आलाय आणि यामुळे 40 गाव शहराच्या काही भागांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. ढगफुटीमुळे आता गिरणा नदीकाठच्या सगळ्या गावांना सतर्कतेच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि 40 गाव तालुक्यातील 5 गावांचा संपर्क यामुळे तुटला. पुराचं पाणी नागरी वस्ती आणि बाजारपेठेमध्ये शोधा शिरले. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्या संपर्कात आहेत. वाल्मिक काय सांगाल, आता पूरस्थिती निर्माण झाली आपण या एक्सक्लुसिव्ह दृश्यांमधून पाहू शकतोय. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं दिसतंय. वाल्मिक तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही, आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करू, पण तोपर्यंत आपण जे 24 तासच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवतोय. जळगावमधली ही दृश्य आपण पाहतोय. ढगफुटी सदृश पाऊस झालाय. अनेक बाजारपेठांमध्ये नागरी वस्तीमध्ये पाणी शिरले, जवळजवळ कमरेपर्यंत पाणी शिरलेलं आहे आणि अनेक लोक आपण इथे पाहू शकतोय जी या पाण्यातून वाट काढताना आपल्याला दिसून येत आहेत. जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. गिरणा नदीकाठच्या सगळ्या गावांना आता प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरी वस्तीत आणि बाजारपेठेत सुद्धा पाणी शिरलेलं आहे. ढगफुटी सदृश पावसानं आता जनजीवन विस्कळीत झालंय. पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी वाल्मिक जोशी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वाल्मिक, काय अधिक तपशील द्याल, सध्या काय परिस्थिती आहे? निश्चितच गेल्या अनेक दिवसापासून जळगाव जिल्ह्यासहित अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली होती, मात्र काल रात्री मोठ्या प्रमाणात 40 गाव तालुक्यातील पावसाची मोठी परिस्थिती झाली. त्या ठिकाणी गावात देखील पाऊस मोठ्या प्रमाणात शिरलेला आहे. काल रात्रीपासून गेले 10 तासापासून सातत्यानं पाऊस सुरू असल्यामुळं त्या ठिकाणी जे जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे. अनेक लोकांचा संपर्क देखील तुटलेला आहे. मोठ्या प्रमाणात हा पाऊस झाल्यानंतर पाटणा देवी भागामधील देखील हा जो घाट आहे या देखील मोठ्या प्रमाणात दरडी कोसलेला आहे. त्या ठिकाणी अनेक ट्रकी किंवा अनेक वाहनं तिथं अटकलेली आहे. प्रशासन मात्र तिथं एनडीआरएफची टीम थोड्याच वेळात तिथं दाखल होणार आहे आणि ज्या ठिकाणी हा पावसाचा जोर आहे त्या ठिकाणी त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करणार असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. नक्कीच नक्कीच वाल्मिक, धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24 तास.